या जेवायला। नमस्कार, मी कृष्णाई गजने आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी आज तुम्हाला चिकन सुक्का बनवून दाखवणार आहे, म्हणजे सुक्क चिकन बनवून दाखवणार आहे। अजिबात पाण्याचा वापर न करता जराही एक थेंबर पण पाणी नाही वापरायचं। आमच्याच पाण्यात, म्हणजे चिकनला पाणी सुटतं त्याच पाण्यात तुम्हाला मी चिकन शिजत। एकदम भारी चिकनची रेसिपी आहे, सोपी रेसिपी आहे, आमच्या कोकणी पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवते। तर आता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, इथे मी 1 किलो चिकन घेतलंय। चिकन चांगलं स्वच्छ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेतलंय बघा। त्यानंतर ह्या ताटात बघा वाटणाचं साहित्य आहे। 1 किलो चिकनसाठी वाटण बघा, वाटण आपल्याला कमीच घ्यायचंय, तर तुम्हाला मी नंतर सांगते। हे बघा, इथे 2 कांदे बारीक असे कापून घेतले आहेत। बारीक कापून का घ्यायचे, कारण लगेच भाजतील म्हणून जरा बारीक कापायचे। अर्धी कवड सुकं किसलेलं असं खोबरं घेतलंय बघा, एवढी अशी अर्धी कवड घेतली आहे। त्यानंतर 1 मिरची, आल्याचे 2 तुकडे असे चेचून घेतले आहे, कोथिंबीर आणि 20-1 पाकळ्या असे लसूण घेतलंय। त्यानंतर फोडणीसाठी बघा, 10-1 पाकळ्या लसणीच्या चेचून घेतल्यात, फोडणीसाठी वेगळं वापरायचं, छान चव येते। आणि 5-6 अशी तमालपत्र घेतली आहेत। त्यानंतर मसाल्यांमध्ये बघा, म्हणजे आम्ही नेहमी ह्याच प्रमाणात मसाले वापरतो, म्हणजे 1 किलो चिकनसाठी 5 चमचे आमचा घरगुती लाल मसाला, 1.5 चमचा गरम मसाला, 1.5 चमचा हळद घेतली आहे आणि 1-2 चमचे हा चिकन मसाला वापरलाय। तुम्ही समजा 5-वाली पाकिटं घेतलात ना चिकन मसाल्याची, तर 1-2 पाकिटं वापरायची, म्हणजे 10 रुपयाचा मसाला वापरायचा चिकन मसाला। चवीपुरता मीठ आणि तेल, एवढंच साहित्य। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा कांदा आणि खोबरं भाजून घ्यायचंय बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खोबरं भाजून घ्यायचंय, म्हणजे कांद्याच्या आधी ना नेहमी तुम्ही कढईत असं खोबरंच भाजून घ्या। कारण कसं माहितीये, कांदा भाजला की कढई कशी पूर्ण लाल लाल होते, मग खोबरं पण लगेच करपतं। म्हणून आधी गॅस असा कमी जास्त करून, मी पण चूल जरा कमीच आहे पहिल्यांदा, आणि अशी भाजून घ्यायचं आपल्याला खरपूस। मस्त करपवू द्यायचं नाही, खरपूस चांगलं असं भाजून घ्यायचं, असं जरा ढवळत राहायचं। हे बघा खोबरं भाजलंय, आता आपण हे काढून घेऊया। असं भाजून घ्यायचं बघा। आता आपल्याला कांदा घ्यायचाय भाजून। कांद्याचाच आपल्याला भाजताना आपण जी लसूण घेतली ती पण भाजून घ्यायची, चव छान येते भाजल्यावर लसूण। आणि आता आपल्याला ह्याच्यात जर असं तेल टाकायचं बघा, बस असं भाजण्यापुरती फक्त तेल वापरायचं। आणि आपल्याला कांदा पण यात कमी जास्त करून असा भाजून घ्यायचा आहे। हे वाटण, म्हणजे तुम्ही समजा वाटणाचे पदार्थ जास्त खात असाल ना, कांदा खोबऱ्याचं वाटण, तर खोबरं पण मी जसं दाखवलं ना तसंच भाजून ठेवायचं आणि डब्यात पॅक करून ठेवायचं। चांगलं राहतं, 1-2 महिने चांगलं खोबरं राहतं। फक्त व्यवस्थित भाजून घ्या आणि हवाबंद डब्यात ना असं भरून ठेवायचं, म्हणजे पॅक करून ठेवायचं, अजिबात त्याची हवा बाहेर जाता कामा नये। हे बघा कांदा आणि लसूण पण भाजून झालंय बघा। असं एवढंच भाजायचं, जास्त पण असं काळा काळं भाजायचं नाही। वाटण पण कसं मग काळं दिसतं, नंतर चिकन पण मग जरा असं काळं दिसणार, म्हणून एवढंच असं भाजून घ्यायचं बघा। जरा हा कांदा मी थंड करून घेते आणि नंतर मग हे सुकं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर, आलं आणि मिरची आपल्याला जर असं पाणी टाकायचंय आणि वाटण करून घ्यायचंय। वाटण पण आपल्याला एकदम बारीक वाटायचं नाही, म्हणजे आपण कालवणाचं वाटण बनवतो ना एकदम गंधासारखं बारीक, तसं करायचं नाही। हे आपल्याला चिकनसाठी ना जर जाडसर असं वाटण ठेवायचंय आणि जर असं पाणी वापरायचं, जास्त पाणी नाही वापरायचं, आणि हे मिक्सरला असं फिरवून घ्यायचंय। हे बघा असं वाटण पाहिजे जाडसर बघा। आता आपण फोडणी देऊया बघा। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल ओतायचंय। तेल जरा जास्त घ्यायचं, कारण कसं छान कट येईल वरती मस्त। तेल तापलंय बघा। आता सगळ्यात पहिल्यांदा लसूण, लसूण एकदम साली काढून चेचून घेतले बारीक।
जर आपल्याला लसूण लाल करून घ्यायचे, फोडणी देताना जरा तुम्ही गॅस कमीच करा. आता तमालपत्र, असे जरा फिरवून घ्यायचे. आणि आता आपल्याला एक एक मसाले टाकायचे आहेत बघा. लाल मसाला, चिकन मसाला, गरम मसाला आणि हळद. हे मसाले असे तेलातच टाकायचे आणि असे फिरवून घ्यायचे बघा, की आपल्याला ह्याच्यात आता आपण जे वाटण केलंय ते टाकायचं. हे वाटण टाकल्यावर पण गॅस कमीच करायचा हा. तसं फास्ट केलं की हे मसाले पण करपणार आणि काळं काळं करपणार, मग चव चांगली लागणार नाही. म्हणून हे चांगलं आपल्याला एक 2 ते 3 मिनिटं हे वाटण ना असं फिरवून घ्यायचंय, छान फ्राय करून घ्यायचं. हे बघा, वाटणाला छान तेल सुटतंय बघा. असं वाटण तयार व्हायला पाहिजे आणि असे मसाले वापरायचे, मस्त झणझणीत चिकन सुक्का तयार होणार. आणि सांगते तुम्हाला, हे आहे ना चिकन आहे ना, मॅरिनेट वगैरे करायची काय गरज नाही हा. असे डायरेक्ट तेलात मसाले टाकायचे आणि वाटण टाकायचं, फिरवायचं आणि मग चिकन टाकायचं, खूप भारी चव लागते. आधी मॅरिनेट करून चिकनला हळद मीठ मसाला लावून ठेवायची काही गरज नाही. तुम्ही ह्या पद्धतीने समजा करत नसाल ना तर नक्की बनवून बघा, आवडेल तुम्हाला. बघा छान असं तेल सुटलंय वाटणाला, असं परत एकदा फिरवायचं आणि आत्ता आपल्याला ह्याच्यात हे चिकन टाकायचंय बघा. गॅस कमीच करायचा आपल्याला, हे चिकन ना गॅस कमीच करून करायचंय आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं. आणि एक सांगते, वाटण कसं माहितीये, चिकन सुकायला जरा कमीच वापरायचा. मी जेवढ्या प्रमाणात सांगितलं ना 1 किलोचं, तेवढ्याच प्रमाणात तुम्ही एवढंच वाटण वापरा. मग कसं छान दिसतात, फोडी पण दिसतात आणि त्या फोडीला बरोबर असं वाटण पण चांगलं लागतं खायला. जास्त वाटण असलं ना की ते रस्सेदार चिकनसाठी मग जास्त वाटण वापरायचं. आज आपण पाणी वापरतो ना, म्हणजे पाणी टाकून रस्सेदार बनवतो, त्या चिकनला जरा जास्त वाटण वापरायचं. म्हणजे कसं जास्त माणसं असतील तर रस्सा पण जास्त होतो. पण हे चिकन सुकायला जरा कमीच वाटण वापरा बरोबर असं. बघा किती मस्त दिसतंय. आत्ता आपल्याला ह्याच्यात सुवीपुरता मीठ टाकायचंय. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा. बघा कसलं आत्ताच कसलं भारी दिसतंय ना, व्यवस्थित मी ढवळून घेतलंय. आत्ता आपल्याला ह्याच्यात ना अजिबात पाणी नाही वापरायचं, पाण्याचा एक थेंब पण टाकायचा नाही. म्हणून सांगते, वाटण करताना पण जर असं पाणी वापरायचं, मी तुम्हाला दाखवलं ना वाटण अजिबात पाणी नव्हतं ना त्याच्यात. म्हणून कारण कसं पाणी टाकलं ना की कसं खूप मग त्याला पाणी सुटणार आणि मग नंतर मग आटवायला पण वेळ लागतो आणि त्याच्यात मग चिकन खूप जास्त शिजतं. म्हणून आपल्याला ह्याच्यात आता अजिबात पाणी नाही वापरायचं आणि ह्याच्यावर झाकण ठेवायचंय, असं पॅक झाकण ठेवायचं आणि गॅस कमीच करायचा आणि चांगलं चिकन शिजवून घ्यायचं. मी पण चूल बघा जरा कमीच केली आहे आणि पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे चिकन. हे बघा चिकनला पाणी सुटलंय ना बघा. हे बघा आपोआप ह्याच पाण्यात अजून त्याला पाणी सुटेल आणि मग चांगलं चिकन त्याच पाण्यात शिजणार. म्हणून आता परत झाकण ठेवते आणि चिकन शिजवून घेते. बघा किती पाणी सुटलंय ना चिकनला. म्हणून सांगते गॅस कमीच करून शिजवायचं चांगलं आहे चिकन. वेळ लागला तरी पण चालेल, पण असं चिकन व्हायला पाहिजे. आता आपण ह्याच्यावर झाकण नाही ठेवायचं. आता कसं हे चिकन पण शिजलंय, मी दाखवते तुम्हाला ते पण शिजलेलं. पण आधी आपण जरा गॅस फास्ट करायचा. मी पण जरा चूल वाढवते आणि हे पाणी जेवढं जेवढं असेल तेवढं सगळं आटवून टाकायचं. म्हणून गॅस फास्ट करायचा आणि जरा फिरवत राहायचं असं आणि पाणी आटवून घ्यायचं, म्हणजे सुक्क करून घ्यायचं चिकन.
गरमागरम चिकन सुक्का तयार आहे बघा। आणि चिकन पण शिजलंय बघा। हे बघा कोकम कढी, ही कढी तुम्हाला रेसिपी बनवून दाखवली आम्ही, त्या रेसिपीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। म्हणजे कसं माहितीये, चिकन बरोबर ना ही कोकम कढी भारी लागते, तुम्ही नक्की बनवून बघा। भाकरी बघा किती भारी दिसतंय ना ताट। चिकन आणि कढी, भाकरी आणि भात, एवढंच तुम्ही घरी बनवून बघा आणि खाऊन बघा, एकदम भारी। जेवायला या आणि तुम्ही नक्की घरी असं घरी बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं ते। आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा आणि नक्की बनवून बघा।